प्रत्येक कुटुंबात देव्हारा असणे अत्यावश्यक आहे. ज्या घरात देव्हारा नाही ते घर आध्यात्मिकदृष्ट्या स्मशानवत मानले जाते. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगणार आहे की वास्तुशास्त्रानुसार आपल्या देवघराची दिशा कुठली असावी, वास्तुशास्त्रानुसार आपलं देवघर कसं असावं, देवघराचं स्वरूप कसं असावं. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता बघूयात देवघराच्या दिशेनुसार आपल्या जीवनावर होणारे परिणाम. नंबर 1, ईशान्य. ईश्वराचे मूळ अधिष्ठान ईशान्य दिशेला असल्यामुळे देवघराची योग्य जागा ही ईशान्य कोपऱ्यातच असते. त्यामुळे कुटुंबात सर्व सुखप्राप्ती व ऐश्वर लाभ होतो. नंबर 2, पूर्व. वास्तूच्या पूर्व दिशेस देवघर असल्यास ऐश्वर आणि प्रतिष्ठा लाभ होतो. नंबर 3, अग्नेय. वास्तूच्या अग्नेय दिशेस देवघर असल्यास होम हवनाशिवाय बाकी उपासना निष्फळ ठरते. नंबर 4, दक्षिण. वास्तूच्या दक्षिण दिशेस देवघर असल्यास शत्रुपीडा होते. नंबर 5, नैऋत्य. वास्तूच्या नैऋत्य दिशेस देवघर असल्यास शत्रुपीडा, पिशाची पीडा तसेच अतिपीडादायक राहील. नंबर 6, पश्चिम. पश्चिम दिशेस देवघर असल्यास ऐश्वर व धनाची हानी होते आणि प्रतिष्ठेची सुद्धा हानी होते. नंबर 7, वायव्य. वायव्यास देवघर असल्यास रोगबाधा होते. नंबर 8, उत्तर. वास्तूच्या उत्तर दिशेस देवघर असल्यास धनलाभ होतो. देवघर कधीही बेडरूममध्ये नसावं किंवा पूजाघराच्या वर किंवा खाली शौचालय नसावं. पूजाघराचा रंग शक्यतो फिकट पिवळा असावा. पूजाघरातील अग्नेय कोपऱ्यात दीप अगर लाल रंगाचा झिरोचा बल्ब नित्य असावा. हवन देवाऱ्याच्या अग्नेय कोपऱ्यात पूर्वेकडे तोंड करून करावे. देवाचे फोटो दक्षिण भिंतींना कधीच लावू नये. पूजाघरात हिंस्र पशु पक्षी किंवा प्राणी किंवा महाभारतातील युद्ध प्रसंगाची चित्रे लावू नये. देवाऱ्याच्या अगदी समोर तिजोरी नसावी. पूजाघराच्या प्रवेशद्वारासमोर देवाचे फोटो लावू नये. पूजाघरास उंबरठा अवश्य असावा. देवघराची द्वारे उत्तर पूर्वेस असावी. पूजाघर भिंतीत कोरून करू नये. अगर देव्हारा संपूर्ण भिंतीस चिकटवून ठेवू नये. पूजाघरात अडगळीच्या वस्तू ठेवू नयेत. कपाटे दक्षिण व पश्चिम दिशेलाच असावी. देवघर हे लाकडीच असावं. शक्यतो शिसम अथवा सागाच्या लाकडापासून बनवलेलं असावं. देवघराला 3 किंवा 5 पायऱ्या असाव्यात. तर ही होती देवघर आणि वास्तुशास्त्राबद्दल थोडक्यात माहिती. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण देवांची रचना आणि देवघरात काय ठेवू नये हे बघूयात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.